या जगात चांगल्या लोकांना जास्त त्रास होतोय की वाईट लोकांना जास्त त्रास होतोय चांगल्या लोकांना नेहमीच जास्त त्रास होत असतो हो ना ज्या लोकांना वाटतं कि ते चांगले आहेत ते स्वतःच एक त्रास आहेत की नाही जरा पहा याकडे <laughs> आता सर्वप्रथम तुम्ही चांगले कसे झालात तो ठीक नाहीये ती ठीक नाहीये तोही ठीक नाहीये हाही ठीक नाही आहे ती ठीक नाहीये हाही थी ठीक नाहीये या सर्वांच्या तुलनेत मी एक चांगला माणूस आहे ही कल्पना तुम्हाला कुठून सुचली जरा सांगा मला पुष्कळ लोकांबरोबर तुम्ही स्वतःची तुलना केली आणि प्रत्येकाला वाईट ठरवलं आणि आता तुम्हाला चांगलं वाटतंय जो स्वतःला खूप चांगलं समजतो त्याच्या मनात जगात कुणीही ठीक नाहीये जेवढं अधिक चांगलं तुम्ही स्वतःला समजता तेवढं कुणीच तुमच्यासाठी ठीक नाहीये हो ना असं नाहीये का ज्या लोकांचा असा विश्वास असतो की ते चांगली व्यक्ती आहेत कुणालाच त्यांच्या आसपास जायचं नसतं कारण ते इतके चांगले असतात की काहीच जीवन घडू शकत नाही तुमचा चांगोलपणा हा केवळ इतर गोष्टींच्या तुलनेत आहे नाही का हो ना आणि तुम्ही स्वतःला चांगलं सिद्ध करताय आणि सोबतच इतर प्रत्येकाला हे सर्व लोक एकदम वाईट लोक आहेत मग मी खरोखर एक चांगला माणूस आहे नाही का असंच आहे ना चांगले लोक कुठेच पोहोचत नाहीत एकतर या जगात किंवा दुसऱ्याही जगात तुम्ही एक जोक पचवू शकता का पचनशक्ती चांगली आहे तुमची <laughs> मी त्या पचनशक्तीबद्दल बोलत नव्हतो एके दिवशी त्याच्या पूर्वजन्मी शंकरन पिल्लई एक चांगला माणूस होता अल्पशा आजारानंतर त्याचं निधन झालं एक चांगला माणूस असल्यामुळे अर्थातच तो स्वर्गात गेला तो स्वर्गात उतरला तिथे देवदूतांच्या रिसेप्शन कमिटीजवळ त्याचं खातं पुस्तक उघडण्यात आलं प्रत्येक पानावर चांगलं कर्म चांगलं कर्म चांगलं कर्म चांगलं कर्म सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त चांगली कर्म मग देवदूत सगळे एकदम गोंधळले आणि मग ते सगळे शंकरन पिल्लईकडे आले आणि म्हणाले की मिस्टर पिल्लई इथे एक छोटीशी अडचण आहे त्याने विचारलं काय झालं तेव्हा म्हणाले ते, ते देवदूत म्हणाले पहा इथे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या आहेत स्वर्गामध्ये वेगवेगळ्या पातळीच्या खोल्या आहेत एक वाईट कर्म म्हणजे सगळ्यात वरची खोली जिला समुद्राचा व्यू आहे दोन वाईट कर्म त्याच्या खालची खोली तीन वाईट कर्म त्याच्या खालची खोली अशा प्रकारे पण कोणतीच वाईट कर्म नाही आमच्याकडे त्यासाठी काहीच सोय नाही आम्हाला कळत नाही की तुमचं काय करायचं असे येणारे तुम्ही पहिले माणूस आहात शंकरन पिलेला वाटलं काय मूर्खपणा आहे हा जगामध्ये कुणालाही माझ्याजवळ येऊ वाटत नव्हतं कारण मी इतका चांगला माणूस होतो स्वर्गा जाण्याच्या आशेने मी जगलो आणि इथेही अडचण <laughs> मग देवदूतांमध्ये चर्चा झाली आणि ते एका निष्कर्षावर पोहोचले ते म्हणाले मिस्टर पिल्लाई चिंता करू नका आम्हाला उपाय सापडलाय तुमचं शरीर अजूनही शाबूत आहे तिथे आम्ही तुम्हाला तीन तासांचा जीवन देतो फक्त एक वाईट कर्म करा आम्ही तुम्हाला सर्वोच्च स्वर्गात ठेऊ काहीच बिघडलं नाहीये आणि घ्या हे इकडे शंकरन पिल्लई जिवंत झाले मग तो बसून विचार करू लागला की वाईट कर्म कसं करायचं या सगळ्यात दीड तास निघून गेला हे पहा तो काही तुमच्यासारखा नाहीये त्याला काहीच राव नाहीये याचा <laughs> <laughs> दीड तासांनंतर त्याला आठवलं शेजारी एक महिला जी वयानं तिशीच्या बरीच पुढे गेलीये जी त्याच्याकडे कटाक्ष टाकत असते तो एक चांगला पुरुष असताना त्याने कधीच त्या पद्धतीने पाहिलं नाही आता त्याला वाटलं ठीक आहे एक वाईट कर्म आहे कारण काहीही झालं तरी तो जे काही करतोय ते फक्त स्वर्गात जाण्यासाठी करतोय म्हणून तो त्या महिलेच्या शोधात गेला जाऊन तिचं दार वाजवलं ती आली आणि दरवाजा उघडला जेव्हा तिने दरवाजा उघडला शंकरन पिल्लाई म्हणाला मला तू हवीस हे काय पिल्लाई साहेब काल संध्याकाळीच ते मला म्हणाले की तुम्ही मृत्यूच्या शय्यवर आहात आणि हे काय तो म्हणाला काही फरक पडत नाही मला तू आहेस तो आत गेला आणि बरं का निसर्गानं ताबा घेतला त्यांच्यात गोष्टी घडल्या त्याला तिच्या घरात मात्र मरायचं नव्हतं <laughs> वेळ संपत आली होती म्हणून तो तिला म्हणाला मला जायला हवं आणि तो दाराजवळ आला ती महिला त्याला निरोप द्यायला आली आणि ती म्हणाली पिल्लई साहेब तुम्हाला आहे तुम्ही माझ्यासाठी आज किती चांगलं काम केलेत ते आणखी एक चांगलं काम तर <laughs> चांगले लोक इथेही काही साधणार नाहीत आणि तिथेही नाही तो तुमचा चांगुलपणा नाहीये जो तुम्हाला मुक्त करतो तुमचा चांगुलपणा हा केवळ इतरांच्या तुलनेत आहे तुमचा चांगुलपणा इतरांच्या तुलनेत असल्याने तो बद्दल नाहीये तो एक प्रकारचा आजार आहे हे म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर सध्या लोक असे वागतायत की ते आनंदी आहेत त्यांना आनंद म्हणजे काय हे माहीत नाही आहे त्यांचा आनंद एवढाच आहे की त्यांच्याकडे अशा गोष्टी आहेत ज्या इतरांकडे नाही आहेत नाही का आता समजा तुम्ही सर्वजण खूप भूकेले आहात पण माझं पोट भरलेलं आहे आणि मला खूप आनंद होतोय की कुणाकडेच अन्न नाही आहे पण कमीत कमी माझ्याकडे काहीतरी आहे खाण्यासाठी हा आनंद आहे की आजार आहे मानवजात या आजारापासून पीडित आहे ज्याला बहुतेक लोक आनंद समजतात असंच आहे की नाही